गताई बोला अनुदान दे रे भाई, अनुदान दे 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 गताई बोला अनुदान दे रे भाई। हो आओ आओ भाड्याचं घर, आओ भाड्याचं घर आणि हप्त्याची गाडी, भाड्याचं घर आणि हप्त्याची गाडी। झालंय काय हप्ता भरायला पैसा नाही, मला अनुदान दे ग ताई, अनुदान दे ग ताई मला अनुदान दे रे भाई, अनुदान दे ग ताई मला अनुदान दे रे भाई, अनुदान दे रे भाई मला अनुदान दे रे भाई। हो आओ सरकारी नोकरी, फक्त म्हणायला सरकारी नोकरी आपल्याला पगार वेळेवर एकाचाही होत नाही, म्हणून आहो म्हणायला सरकारी नोकरी पण मिळेना छोकरी। आज इथे बसलेल्या माझ्या कितीतरी बांधवांचा नोकरीमुळे विवाह रद्द होत आहे, म्हणून आहो सरकारी नोकरी पण मिळेना छोकरी, पण वेळेवर पगार नाही, मला अनुदान दे रे भाई, अनुदान दे रे भाई मला अनुदान दे ग ताई, अनुदान दे रे भाई मला अनुदान दे ग ताई, अनुदान दे रे भाई मला अनुदान दे ग ताई। मागून टाळ्यांचा अजिबात आवाज येत नाहीये, म्हणजे माझं भारूड तुम्हाला ऐकत नाही असं मी समजेल। माझ्या भावना जर मी भारूडातून व्यक्त करते, इथे बसलेल्या प्रत्येक बांधवाचा आणि भगिनीचा ह्याच भावना आहेत असं मी समजते, आणि त्या मी भारूडातून व्यक्त करते। तुम्ही कमीत कमी टाळ्या तरी वाजवा। अनुदान दे रे भाई मला अनुदान दे ग ताई, अनुदान दे रे भाई मला अनुदान दे ग ताई। हो अहो मुलं शिकली पण शेती विकली, ज्यांच्याजवळ होती त्यांनी शेती विकून आपल्या मुलांचं शिक्षण केलं आणि बाकी त्यांची तर सांगायची सोयच नाही, म्हणून अहो मुलं शिकली पण शेती विकली। आता लग्नाला पैसा नाही, मला अनुदान दे रे भाई, अनुदान दे रे भाई मला अनुदान द्याओ ताई, अनुदान द्याओ ताई मला अनुदान द्याओ ताई। तर मायबाप सरकार आयुष्य संपलं, जिंदगी गेली, रिटायरमेंटची वेळ आली, आत्महत्या झाल्या तरी मायबाप सरकारला काही जाग येत नाही, म्हणून मारुडातून एवढंच म्हणते अनुदान दे रे भाई, अनुदान दे रे भाई प्रचलित दे रे भाई मला अनुदान दे रे भाई, अनुदान दे रे भाई मला अनुदान दे रे भाई, अनुदान दे ग ताई मला अनुदान दे ग ताई। धन्यवाद।